तोंडाच्या घरात नाक फुफसाची यांची बीजेपी यांची सवय आहे. ज्येष्ठी किती लावली, दुधावर ज्येष्ठी, ताकावर ज्येष्ठी, मेलेल्या मुर्द्यावर ज्येष्ठी. 15 लाख, 15 लाखाच्या आम्ही नाही, त्याचे 15 पैसे द्यावे आम्हाला, त्या विचाराचं नाही. आम्ही स्वतःचे हाडाचे कास्तकार आहे. आम्ही फुकट चाय घेत रॅलीत आलो, 10,000ची गाडी घेऊन आलो आम्ही. असं समजायचं नाही कधी. काही लोक आले बा बसून आणले. बाबा नाव सांगा तुमचं. मी गंगाधर निगवाकर, तीरजडा. या देशाची अर्थव्यवस्था खूप विस्कळीत झाली आहे. ज्यावेळेस मनमोहन सिंग असते त्यावेळेस देशाची अर्थव्यवस्था खूप वाढलेली होती. आज देशाची अर्थव्यवस्थाच नाही चांगली. ज्या निर्मला सीतारामला अर्थकारणच नाही कळू शकत, मी नाही म्हणत. डॉक्टर पी चित आपले डॉक्टर सुब्रमण्य स्वामी म्हणतात, मी नाही म्हणत. ज्या देशाच्या अर्थमंत्र्याला देशाची अर्थव्यवस्था समजत नाही तो त्यांचाच माणूस डॉक्टर सुब्रमण्य स्वामी म्हणते. आता तो मोदी किती शिकला हे त्याचं त्यालाच माहिती, पण नुसता त्याचा काँग्रेस 2014 पासून तोच त्याचा नारा आहे. आम्ही 2014 ला परिवर्तन म्हणून आम्ही काँग्रेसची लोकांनी मतदार करून त्याला सत्तेत बसवलं, परत आमचेच पाय खिचले, परत काँग्रेसच्याच मागं. असं का काँग्रेसनं केलं आहे? आतापर्यंत देशाला 130 वर्षाचा इतिहास आहे, हा इतिहास कोणी नाही पुसू शकत. 130 वर्षाचा इतिहास असता आणि तो म्हणते काँग्रेसनं काही केलं नाही. पंडित जवाहरलाल नेहरूची उखाळे पाखाळे, हे काही परिस्थिती देशाची. अटल बिहारी पंतप्रधान होते ना, हे तर मानता ना तुम्ही. अटल बिहारी कधी सुडाचं राजकारण केलं का? नाही केलं. हा सुडाचं राजकारण आरएसवाल्यांना मधून, आरएसवाल्यांची पॉलिसी आहे. आज हिजाबचं प्रकरण, धार्मिक ते निर्माण करणं, शिक्षणाचा बट्ट्यावळ केला आहे. का नाही केलं त्यांनी? खूप चुकीचे धोरणं केले. आज 1 कोटीचा ड्रेस घालतो, 1 लाखाचा बूट घालतो, आणि आमच्या तुकड्याला 2,000 फेकतो. आम्ही दाढीकरून फेकून देतो. आम्ही कास्तकार आहोत, आम्ही हाडाचे कास्तकार आहे. आमचं रक्त देशासाठी गेलं तर चालते, आमची पॉलिसी आहे. आज देशाला जर संविधान वाचवायचं असेल तर काँग्रेसचा पर्याय नाही आहे. संविधानाची अशी तशी झाली आहे, प्रत्येक क्षेत्रामध्ये संविधानाच्या सर्व त्यांनी विटंबना लावलेली आहे. आज राहुल गांधीच्या मागे जो हिंद्रान प्रकल्प काढला, किती दिवसाचा काला मेलेला उरता. 2005 मध्ये 2008 मध्ये तो प्रकल्प बंद केला. तो डॉक्टर सुब्रमण्य स्वामी म्हणतात, तो देवेंद्र फडणवीस आहे, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आज झाला. तो त्या म्हणतो मी त्याला, ज्यावेळेस ते प्रकल्प होता त्यावेळेस किती कोटीचा होता? 1200 कोटी, 800 कोटी. तो 2000 कोटी कुठून घोळतो? ही परिस्थिती देशाला आणली आहे. ही परिस्थिती राहुल गांधीला आतापर्यंत पप्पू जे बोंबलत होता, 2000 कोटी रुपये त्याच्या मीडियावर खर्च केला. तोच खर्च एका शेतकऱ्यावर केला असता, गरीब जनतेवर केला असता, शिक्षणावर केला असता. ही परिस्थिती मोदीला हे पाहण्याची वेळ आली नसती, हे माझं थांबत. पप्पू आहेत का? आज पप्पू नाही, पप्पून दाखवला हा देशाचा भावी पंतप्रधान बनवला. आणि माझं एक म्हणण्याचं तात्पर्य आहे, बीजेपीने राहुलजीला मोठं केलं. आज माझं थांबत आहे. राहुलजी कशाला हो, तोंडाच्या घरात नाक फुफसाची यांची बीजेपी यांची सवय आहे. गावागावात भांडणं लावायची. आतापर्यंत ग्रामपंचायतमध्ये काँग्रेसचं 50 वर्ष सत्ता भोगली, कधी गावात तेढ निर्माण, धर्मनिरपेक्ष जाती धर्माचे लोक एकत्र राहत होते, हिंदू मुस्लिम एकत्र होते. आज देशामध्ये का परिस्थिती आहे? काश्मीरमध्ये, बिहार, इथं युपीची निवडणूक होतात आणि इथं हिजाबचा प्रश्न उपस्थित करतो. का केलं? यांचे दोन दलाल लोक आहे यांच्यापाशी. जातीमध्ये तेढ करायचं, ही परिस्थिती देशामध्ये आणली. इथं देशामध्ये लोक मरत आणि तो बाहेर देशात फिरत आहे. एवढा पंतप्रधान कोणीच नाही फिरला. लालबहादूर शास्त्री नाही फिरले, इंदिराजी सुद्धा नाही फिरले. ज्यावेळेस अटलजी बिहारी वाजपेयी आपल्या मोरारजी देसाई भाई सरकारमध्ये का होते संरक्षण, नाही ऐकून घ्या माझं, मला सांग बोलू द्या. त्यावेळेस ते विदेश मंत्री होते. त्यावेळेस भारताचं नेतृत्व करायला ज्या होते बाहेर देशात गेले, 2 लाख खर्च झाला त्यांचा. त्यावेळेस त्यांनी हळहळ केली की माझा हा पैसा माझ्या जनतेचा गेला, हा तर सुटबुट घालून आपल्या देशाचा पैसा. ज्येष्ठी किती लावली? दुधावर ज्येष्ठी, ताकावर ज्येष्ठी, मेलेल्या मुर्द्यावर ज्येष्ठी. आणि तो त्याचा पैसा 40,000 कोटी कशाला खर्च करतो? तो कशामध्ये? आमचा विमा भरून. 40,000 कोटीचा 2017-19-20 चा त्यांनी पूर्ण 2000 कोटी फायदा जाणं तुकडा आमच्या हातात फेकला. आम्ही त्याच्यास विसरणारे नाही आहे. सांगण्याचं तात्पर्य, आमची भूलथाप केली, आम्ही त्याला मतदान केलं प्रामाणिकपणे. चला परिवर्तन हवं देशामध्ये. परिवर्तनाचं उलट देशामध्ये तेढ निर्माण झालं. गावातला युवक आमच्यापाशी बोलू शकत नाही, आमचं मत मांडू शकत नाही. एवढी चिल्लरशी या देशाची लोकशाहीची चिल्लर. बाबासाहेबांचा संविधानाचा अपमान चालू झाला. बाबासाहेबाला जो मानत असेल त्याला मी स्वतः भारतीय समजतो. संपलं माझं बोलणं. लोकशाहीची ठट्टा चालली आहे. तुमचं सगळं बोलणं मी ऐकून घेतलं. मोदींच्या सगळ्या योजनांवरती, त्यांच्या धोरणावरती, पॉलिसीवरती तुमचा आक्षेप आहे? आक्षेप आहे. हा, तर आता मोदींना विरोध
करायचा म्हणून भारत जोडो हे लोकशाही आहे. ऐका ना हे बघा लोकशाही लोकशाही मध्ये प्रत्येकाने त्याच्यामुळे तुम्ही त्याला विरोध म्हणून नाही त्याच्या धोरणाला नाही राहुल गांधींना तुम्ही आकर्षित झाला नेमकं काय नेमकं नेहमी पहिला काँग्रेस माझा जन्मच काँग्रेस आहे. 14 ला तुम्ही मतदान बदल म्हणून काही आमची लोक थोडीशी चढलेली होती त्यांची काही उतरली पाहिजे त्याच्यामुळे आम्ही बदल व्हावा हा मार सांगेन कुठं वाटलं पण तुम्हाला कुठं वाटलं म्हणजे त्यांनी मोठे आश्वासन दिले ना 2000 कोटींचं आश्वासन दिले 2000 कोटी लोकांना रोजगार देतो नवीन भारत बनवतो शेतकऱ्यांच्या आत्महत्या 15 लाखाची आम्ही नाही त्याचे 15 पैसे द्यावे आम्हाला त्या विचाराचं नाही आम्ही आम्ही स्वतःचे हाडाचे कष्टकार आहे आम्ही फुकटचा चाय घेत रॅलीत आलो 10,000ची गाडी घेऊन आलो आम्ही असं समजायचं नाही कधी काही लोक आले वा बसून आणले राष्ट्रवादी होती मध्ये त्याच्या बाजूने बोलले आता तिनं किती गोंधळ घातला व त्या संजय राठोडला पूजा जाधवचं जे प्रकरण तिनं उपस्थित केलं आणि सत्ता फोडल्यावर तो एकदा स्वच्छ झाला भावना गवळी आमची इच्छी भ्रष्टाचारामध्ये होती तिच्या ईडी लावली तिथं घुसल्यावर ते स्वच्छ झाली म्हणजे कोणती वॉशिंग मशीन यांच्याकडे आणि काँग्रेसची राहुलजीची 7 दिवस चौकशी केली काय भेटलं त्याच्यामध्ये काहीच पिल्लू नाही भेटलं त्याच्यामुळे लोक दिसतात ना हे खोटं काम करतात काँग्रेसचं जेपी नड्डा काम म्हणतो एक सरकार एक हुकूम हे चालते लोकशाही बाबासाहेब संविधान दिलंय देशाला पर प्रत्येकाला आपला साधारण माणूस त्याला अधिकार मानाचा प्रश्न आज आहे का एक सामान्य माणूस अधिकार नाही मानू शकत ही परिस्थिती या देशामध्ये आलेली आहे अधिकार आहे का तुमचे अधिकार म्हणण्याचे सर्व क्षेत्रामध्ये हुकुमशाही माझ्या गावची माझ्या शाळेतले विद्यार्थी 3 कमिशनर आहे ब्लॉक मध्ये गाव नाही मोठे मोठे ऑफिसर झाले आज ते 30 ते 35 पोरं प्राध्यापक आहे डॉक्टर आहे 2 मॅजिस्ट्रेट आहे आई मोठे मोठे डॉक्टर आहे त्यांचे वडील आहेत हल्ली कोणतं डॉक्टर आहे एमबीबीएस झाले सामान्य घर एकच शेकर शेती फक्त नायर हॉस्पिटल ना भारतातून पहिला आहे त्यांचा मुलगा तर आता ज्या नेत्याचं नाव घेईल त्याच्याबद्दल तुम्हाला देव वाटतंय इन्स्टंटली ते एकदम एका शब्दात सांगायचं नरेंद्र मोदी कोणीच नाही बीजेपी देवेंद्र फडणवीस तुम्हाला काय वाटतंय नाही नाही पाहिजे ओके उद्धव ठाकरे हा ठीक आहे आम्ही शिवसेनेचे नाही पण भविष्य नेतृत्व चांगलं आहे त्यांचं व्यवस्थित मुख्यमंत्री भेटला मी महाविकास आघाडी असल्यामुळे स्वच्छ प्रांजळ माणूस होता त्याला या लोकांनी पाय खिचले तो काही विषय नाही पण प्रामाणिकपणे जर महाविकास आघाडी सरकार जर आली तर आम्हाला उद्धव ठाकरे मुख्यमंत्री ठीक चालेल एकनाथ शिंदे नको फडणवीस ही गद्दार नको आम्हाला ही स्मृती इराणी ते नको आहे प्रियंका गांधी ठीक आहे राजघराणा आहे तिच्यावर कोण बोलू शकतो राजघराण्याची मुलगी ती राहुल गांधी राजघराण्यातला हे फुटपाथच्या फुटफुट घातली चहा विकून मोठे झाले का प्रकाश आंबेडकर वैचारिक पात्रतेतला माणूस आहे व्यवस्थित आहे पण त्यांचं कसं आहे त्याला जुकून पैसा मिळाला तिकून ते सत्ता साठी आपलं काही करते मी काँग्रेसला पाडण्याचे हे लोक आहेत राज ठाकरे नाही अजिबात नाही तो काहीच नाही करत फुसाट बोलती तो जास्त फोक्या मारायच्या इकडे बीजेपीचा विरोध करायचा लगाव व्हिडिओ दाखव रे बँड आणतोच तिथे जाऊन घुसा त्याच नाही अजिबात नाही शरद पवार तर स्वच्छ माणूस आहे भविष्य महाराष्ट्राच नाना पटोले सुंदर माणूस आहे का कमी आहे अजून पुन्हा सुशील कुमार शिंदे सब चांगले बीजेपीचा आम्ही पंतप्रधान जर त्यांची सरकार आली तर आम्ही फक्त गडकरी साहेबाला खूप चांगलं मानतो कारण आम्ही मतदार नाही करणार पण त्यांची वैचारिक पात्रता फार चांगली आहे पक्षासाठी पण त्याचं काही चालत नाही कारण बदमाश लोक भरल्यामुळे बुद्धिवानाचं कधीच नाही चालत ना सर्कस असतं बदमाश डकेट लोक असल्यावर बुद्धिवान माणूस का काम करणार ना तिथे काहीच नाही जमत नाही चालत तर हे एकूण सगळे मत होते सगळ्यांची यवतमाळची कळमगावचे सरपंच आणि सगळे ग्रामस्थ आहेत त्यांची वेगळी अग्रेसिव्ह मतं होती मोदी सरकारबद्दलची अतिशय प्रखड आणि कडक भाषेत त्यांनी हे सगळा समाचार घेतलेला आहे त्यांचा तर हा भारत जोडोचा यात्रेचा शेगावला आज मुक्काम आहे तर अधिक अपडेटसाठी विशेष भारी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सांगायला मात्र अजिबात विसरू नका धन्यवाद.